पंत, खरे तर पाटील, कुलकर्णी, देशमुख हे शासन व्यवस्थेचे नोकर, पण यांच्या जप्तीखाली रयत कैदेत असे सर्वत्र दिसते। हे प्रजेशी स्वतः मालक असल्याप्रमाणे वागतात। यापुढे स्वराज्यात ही प्रथा बंद। जशी आज्ञा महाराज। यांचा कोणताही साहेबी जाच रहितेस होता कामा नये। तशी नोंद केली आहे महाराज। पाच हात आणि पाच मुठी यांची एक काठी। पाच हात आणि पाच मुठी आणि हात महाराज 14 तसूंचा एक हात, अशा 20 काठ्या औरस चौरस मिळून एक बिघा आणि असे 120 बिघे म्हणजे चावर। अशा रीतीने जमीन मोजून आकारून गावास देणे आहे। आणि पंत, ज्यांचे कुणाचे वाडे हुडे कोट असतील ते पाडावेत। यापुढे बुरुजाचा वाडा बांधून कोणीही राहू शकत नाही। साधी घरे बांधावीत। रयतेची घरे आणि पाटील, कुलकर्णी, देशमुख यांची घरे एक सारखी असावी, त्यामुळे दहशत राहणार नाही। जशी आज्ञा महाराज। शिवबा, काय चालले आहे? कामाचा उरक उरकत नाही वाटते। साहेब, स्वराज्यात काही नवीन तरतुदी करीत आहोत। शिवबा, कान्होजीच्या तब्येतीस उतार नाही। पत्र आले। साहेब, आम्ही तातडीनं त्यांना जबाब देतो आणि त्यांच्या तब्येतीस उतार पडावा म्हणून कडावरून वैद्य पाठवण्याचीही व्यवस्था करतो। आपण चिंता करू नये। स्वस्ती श्री कान्होजी जयदे देशमुख, आपली तब्येत बरी नाही ऐसे समजले तरी औषध घेऊन शरीरास आरोग्य होईल ऐसे करणे ईश्वराच्या कृपेवरून बरेच व्हाल। तुम्हा आमात पहिल्यापासून घरोबा आहे, तरी व्यथा बरी झाल्यावर मुलं वा स्वार पाठवणे, आपले वडीलकीचे छत्र आम्हास लाभावे, तरी व्यथा बरी होण्यास उपाय करावा। बघितलं दाबा, अहो महाराजांना किती काळजी आहे तुमची। आबा, महाराजांनी गडावरून वैद्य पाठवलाय, आता तुम्ही नक्की बरे व्हाल। आबा, खरंच बरे व्हाल। आबा, तुम्ही सगळं घडून मगा जाऊ। स्वतः राजाने माझी कुशली विचारली। होय आबा, भरून पावलो, भरून पावलो। आता कंचा भी दवाची गरज नाही मला। बर झालं सा की बोलवलं तुम्हीच नाही। होय, एक आहे असा राजा नाही, एवढ्या धावपळीत न माझ्यासारख्या शिलेदाराची चारपूस केली। आता बरा, आता बनवायचं। आता बनवायचं आहे। राजाने घडावर बोलवलंय, गेलं पाहिजे, गेलं पाहिजे। आई बात समझ में? दूर
आओ आओ कार्तलाब आओ। बेमिसाल शमशेर के मालिक आओ। परिंदा हासिल किया, क्या कर्तव्य है तुम्हारे? तुम तो बिल्कुल तुम्हारे अब्बा जैसे हो। क्या अब्बा था तुम्हारा? वाह, बादशाह जहांगीर उसे एक पल के लिए भी नहीं भूलते थे। क्या शमशेर थी उनकी? तू कैंसर्स बेटा है। देखा रुस्तुमो, दिल्लीचं तख्त राखण्यासाठी दाराशिकोह आणि आलमगीरांच्यात युद्ध झालं। या या कर्तलाबने शमशेर गाजवली और ऐसे शमशेर बहादुर गाजी हमारे साथ है, इसकी हमें खुशी है। शुक्रिया हुजूर, शुक्रिया। और इसीलिए कोकण वर स्वारी करण्याची जिम्मेदारी आम्ही तुझ्यावर सोपवत आहोत। आपकी मेहरबानी हुजूर, आपकी मेहरबानी। और हमें पूरा भरोसा है कि तुम जल्द ही जल्द फतेह पाकर वापस लौटोगे। जी हुजूर। तुम्हारे कर्तव्य की कद्र की जाएगी और तुम्हारी फौज में ऐसे सुरमा शमशेर बहादुर तुम्हारे साथ भेज दिए जाएंगे। जी हुजूर। अल्लाह तुम्हें कामयाबी दे। या देशमुख, ए निघा रे सगळे, चला निघा। देशमुख या बसा। सगळे कुशल आहे ना? काम झाले ना? 500 बिघे जमीन जप्त केली। कागदोपत्री फक्त 100 बिघेच धावायची। छान, म्हणजे भ्रष्टाचार। हट्टा करायला जाल आणि चौरंगावर बसाल। चौरंगा ही दहशत खाऊन बसता देशमुख। दहशत सुद्धा खाण्याचं नाव काढू नका पंत। खाण्याचं कायाच काय भी नाही। देशमुख आता असे करा, 100 बिघे आम्हास विका, बाकीची आले लक्षात? हा, राजा धन फार कमी पडते आहे, आले का काही? तर स्वराज्याचा भी विचार व्हावा लागतो आणि पंतप्रधानाचा भी, बरोबर? We'll be right back.
काय सारं? जंजिऱ्याच्या सिद्धीच्या आरमारात किती गलबत आहे? मस्त कोण? आणि बांधवून कुठून घेतो तो गलबत? तिकडे राजापूरच्या खाडीच्या उजव्या हाताला तिथं 100 सुतार वाकसणार अंदा घेऊन लाकराशी खेळत असतात. आणि लाकूड कुठलं वापरतात ते काही ठाव नाही महाराज, पण गलबत म्हणलं की सागवान लाकूड भारी. असं? आपल्या जावळीत मोप सागवान आहे. काही उपयोग नाही त्याचा, सगळं गाठाळलेलं लाकूड आहे ते. मग चांगलं सागवान कुठून घ्यायचं? तिकडे आदिलशाचे मुलखान, कानडी मुलखान. धरे सर, इब्राहिम खान, स्वराज्याचा आरमार असं उभं करा कि दर्याच्याही नेत्रांचं पारण पिटाव. समुद्रावर साम्राज्य प्रस्थापित व्हायला हवंच. जी महाराज. धरे सारण, गलबतावर केव्हापासून काम करता महाराज? या जीवाचा जलमच गलबतावर झाला. पहिले पाणी बघला न मक्षी भुई. तुम्हाला सांगत, दर्याने बघला ना का माझं जीव मासा होत. मासा कसं पाण्याच्या बाहेर पडलं तरपरत, तसं मी पण तरपरत. महाराज, नायकांनी पाठवले. काय खबर? महाराज, शास्त्री खानानं कोकणची मोहीम मुकरर केली. कारतलब खान निघण्याच्या तयारीत आहे. कारतलब खान. बहिरजीकडून खबर आली आहे, शास्ता खानाची मोहीम पक्की झाली. स्वतः शास्ता खान? कारतलब खान. कारतलब खान चालून येतोय. कारतलब खान राजगडाव चालून येतोय. शास्ता खान आता स्वराज्याच्या गडांच्या वाट्याला जाईल असं वाटत नाही. चाकणच्या संग्राम दुर्गानं त्याला असा झुंजवलाय का त्याची पार खोड मोडली असे. शास्ता खान आता कोकणावर चालून जातोय. कोकण होय, कोकणात त्यासनी जड जाईल. नाही बिलाजीराव, जर शास्ता खानाच्या फौजात तळकोकणात उतरल्या तर आपल्या हाडवैरी सुर्वे दळवी सावंत हे सगळे शास्ता खानाला जाऊन मिळतील आणि मग ही मोहीम त्याच्यासाठी सोपी राहील. वय वय, ती भूतबी आहेत की तिथं? थोडक्यात म्हणजे नागोठणे, पनवेल, चौल, कल्याण एवढा मुलुख शास्ता खानानं घेतला की आपला बिमोड झालाच म्हणून समजा. राज, अर्धवून अधिक स्वराज्य आधीच त्यानं गेळलंय आणि आता कोकण गेळाय उठलाय. म्हणजे राहता राहिला फक्त राजगड. बरोबर बोललात सर नोबत. राज, समद टकुऱ्यात आलंय आमच्या. आता तुम्ही फकस्त पियत सांगा. गड्यानो, काहीही झालं तरी शास्ता खानाची ही कोकण मोहीम वरच्यावर घाट माथ्यावरच रोखायची. त्यासाठी या कारतलब खानाचा मार्ग कळायला पाहिजे. सर नोबत. जी. सगळ्या फौजांना राजगडाच्या पायथ्याशी एक एक करून यायला सांगा. वय महाराज. Thank you.
वाचली विसली नाही. आपण त्या वाऱ्याचंही आम्हाला मोठं नवल वाटत. बघा ना, वाऱ्याची छोटीशी झुळूक या पेटलेल्या ज्योतीला विझवून टाकते, पण हाच वारा जेव्हा डोंगर दऱ्यात रानावनात वाहतो तेव्हा ठिणगीचाही वणवा होतो. तो वाराच त्याची शक्ती होतो, आणि म्हणूनच आम्ही रूप घेतलं ते आगीच. मोगलांचा वारा जितक्या जोरानं येतो तितके आम्ही जास्त भडकत जातो, अधिक फुलतो. पटले मनोमन पटले. चार दोन रोजात आम्ही मोहिमेवर जाणार. आले आमच्या कानावर ही मोहीम जर यशस्वी झाली ना तर खान चांगलाच ताळ्यावर येईल. आपला जो मुलुक त्यानं लुटलाय जाळलाय त्याची परतफेड होईल, आणि इथून पुढे शंभरदा खानाला विचार करावा लागेल स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचं की नाही याचा. दुसरा प्रहर संपत आलाय, अजून उजेड हवा आहे.